आणि आता पाहूयात कोरोना अपडेट। आज बीड मध्ये आरटीपीसीआर च्या अहवालामध्ये 60 अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर रॅपिड अँटीजेन टेस्टच्या दरम्यान 248 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। रॅपिड अँटीजेन टेस्टच्या दरम्यान केज शहरामध्ये 28 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले, आष्टी शहरामध्ये 20, अंबाजोगाई शहरामध्ये 38, माजलगाव शहरामध्ये 62, तर परळी शहरामध्ये तब्बल 100 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले। तर आरटीपीसीआरच्या अहवालामध्ये 60 अहवाल पॉझिटिव्ह असून अंबाजोगाई तालुक्यामध्ये 16, बीड तालुक्यामध्ये 16, धारूर तालुक्यामध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, गेवराई तालुक्यामध्ये 10 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, केज तालुक्यामध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, माजलगाव तालुक्यामध्ये 3 कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे, परळी तालुक्यामध्ये देखील आणखी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, तर शिरूर तालुक्यामध्ये 4 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, वडवणी तालुक्यामध्ये देखील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे। तर आज आलेल्या आरटीपीसीआर अहवालांदरम्यान बीड तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळालेला आहे। एकूण 16 अहवाल सर्वच्या सर्व बीड शहरामध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, यामुळे बीड शहराची मोठी चिंता वाढली आहे। परंतु आज काहीसा ग्रामीण भागाला बीड तालुक्यामध्ये दिलासा मिळाला, याबरोबर अंबाजोगाई तालुक्यामध्ये देखील ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळालेला आहे। मराठा वादळ न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट।